तर जर मी काही नाव घेतली तर ह्या व्यक्तींना काय सल्ला द्याल तुम्ही स्पष्ट श्री एकनाथराव शिंदे जपून राह देवेंद्र फडणवीस वरती संबंध नीट ठेवा या बाबतीत अजून बोलायचंय मला श्री अजित पवार खरं तर मला पाच तारखेच्या माझ्या रत्नागिरीच्या सभेमध्ये मला ह्याच्यावरती सविस्तर बोलायचंय <laughs> मला एका वाक्यात नाही बोलायचं पण बाहेर जेवढं लक्ष देताय तुम्ही तेवढं काकांकडे पण लक्ष द्या उद्धव ठाकरे जी उद्धव ठाकरे जी उद्धव ठाकरे सांगणार मी स्वयंभू श्री आदित्य ठाकरे तर तुम्ही म्हटलं की देवेंद्रजींनी थोडं जसं इथे लक्ष देतात वर पण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी मला वाटतं थोडं घरी पण लक्ष द्यायला पाहिजे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला मला तुमच्या घरच्या घरच्या प्रश्नांमध्ये नका मला तुमचं ज्या वेळेला मुलाखत घेणार हे जेव्हा नाव माझ्या समोर आलं तेव्हा मला खर तर नाही तरी मी विचारीन कारण ते मला दरवेळेस म्हणतात ही जी कंडिशन आहे आपल्या घराची ती प्रत्येक राजकारणाच्या घरी असते प्रत्येक बिझी राजकारणाच्या तर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये डू यू हॅव टाईम फॉर हॉलिडेज डू यू हॅव टाईम फॉर बॉन्डिंग डू यू हॅव टाईम फॉर टुगेदरनेस मी म्हणून विचारते की ते सारखे म्हणतात बिझी राजकारणी असेच असतात तर आय एम जस्ट चेकिंग आ, मी तुम्हाला एक निश्चित सांगेन की देवेंद्रजी सत्तेत आत्ता दोन दो हजार चौदापासून जर समजा आपण खास करून पकडलं तर ते मुळात सत्तेमध्ये आहेत मुख्यमंत्री म्हणून आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी पण खूप मोठी असते आणि आज ते उपमुख्यमंत्री आहेत मे बी कदाचित गेल्या काही सात आठ वर्षामध्ये तुम्हाला ते वेळ देऊ शकले नसतील परंतु त्याच्या आधी दिलेले आहेत तुमचे फोटो पाहिलेत मी ते फोटो ऑप्स असतात ते फोटोशॉप नाही फोटो ऑप्स पर... अच्छा बर पण मला भेटलं तर मी बोलेन त्यांना था। <laughs> थँक्यू काही चांगली ऑफर द्याल नक्कीच त्यांना सांगेन मी मी काही ठिकाणही सुचवीन